नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण बातमी पाहणार आहोत. ही जी बातमी आहे आरोग्य विभाग गट क आणि गट ड भरती 2021 याबाबतची. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. तर 2021 मध्ये आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड या पदांची भरती निघालेली होती आणि यासाठी परीक्षा झालेल्या होत्या. पण मित्रांनो, काही कारणास्तव या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या असून ही भरती प्रक्रिया जी आहे पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे. जर तुम्ही यासाठी परीक्षा दिलेली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की परीक्षा भरलेले होते हे तुम्हाला या ठिकाणी वापस मिळणार आहे आणि 2023 मध्ये जेव्हा जाहिरात येईल तुम्हाला या ठिकाणी पुन्हा अर्ज भरावे लागणार आहे. तर पाहा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे परीक्षा वापस केल्या जाईल. तर बघा, प्रति आयुक्त तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई. ठीक आहे, विषय बघा परिपत्रकाचा. आरोग्य विभागाची दिनांक 24 व 31 ऑक्टोबर रोजी रद्द झालेली परीक्षेत उपस्थित असलेल्या उमेदवाराचे शुल्क बाबत. तर मित्रांनो, तुम्हाला शुल्क या ठिकाणी परत मिळणार आहे. बघा यामध्ये काय म्हटलं आहे. तर बघा, आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील गट क व गट ड पदभरतीकरिता यापूर्वी दिनांक 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना आता TCS आयोजन या कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी नव्याने अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. तर मित्रांनो, तर आता जेव्हा नवीन भरती येणार आहे आरोग्य विभाग गट क आणि गट डची, तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा अर्ज भरावे लागणार आहे. तसेच 24 व 31 ऑक्टोबर 2021 रोजीच्या रद्द झालेल्या परीक्षेत प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी परीक्षा शुल्क भरण्याबाबतचा बँक तपशील उपलब्ध करून दिल्यानंतर व मे न्यास कंपनीने उपलब्ध करून दिलेली माहिती याची पडताळणी करून संचालक आरोग्य सेवा यांनी पात्र उमेदवाराचे शुल्क परत करण्याबाबतची कार्यवाही करावी. तर मित्रांनो, तुमची जी परीक्षा आहे ती आता TCS आयोजन कंपनी घेणार आहे आणि तुम्हाला ही परीक्षा शुल्क वापस मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेचे तपशील वगैरे द्यावा लागेल. पण मित्रांनो, अगोदर तुमची जी माहिती आहे मे न्यास कंपनीकडे उपलब्ध आहे, ती माहिती गोळा करावी लागेल. नंतर त्याची पडताळणी होईल आणि नंतरच तुम्हाला परीक्षा शुल्क या ठिकाणी वापस केल्या जाईल. या उमेदवारांना पडताळणीसाठी त्याची माहिती व बँक तपशील भरण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालय यांना आवश्यक ती सुविधा किंवा पोर्टल उपलब्ध करून द्यावे लागेल. तर पैसे परत मिळण्यासाठी तुम्हाला बँकेचे तपशील मागविण्यात येणार आहे आणि लवकरच तुम्हाला त्यासाठी पोर्टल पण उपलब्ध केल्या जाणार आहे. 3. बघा, उपरोक्त दोन्ही बाबी नवीन पदभरतीच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद कराव्यात. तसेच आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध कराव्यात. ठीक आहे मित्रांनो, ही खूप आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही गट क आणि गट डची परीक्षा दिलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी परीक्षा शुल्क वापस लवकरच दिले जाणार आहे. हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, आगामी जे आरोग्य विभागाची एक्झाम येणार आहे, परीक्षा येणार आहे, तर तुम्हाला या ठिकाणी नव्याने अर्ज भरावे लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी 21 आणि 31 ऑक्टोबरची परीक्षा दिलेली असेल त्यांना आता परीक्षा शुल्क वापस दिल्या जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेचे तपशील मागितल्या जाईल आणि संपूर्ण तपशील जो आहे तुम्हाला तो पोर्टलच्या मार्फत भरावा लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर एक्झाम शुल्क तुम्हाला कशाप्रकारे परत मिळेल किंवा मिळेल याची माहिती अजून मित्रांनो यायची आहे. यामध्ये अपडेट आले त्यावर व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत पोहोचवेल. साठी चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.